तारकपूर बस स्थानक परिसरातील आयुर्वेदिक जड़ीबुटी भंडार नामक मेडिकल दुकान अज्ञातने पेटवून दिल्याची घटना घडली आहे। आगीत दुकानदाराचे 3,70,000 रुपयांचे नुकसान झाले असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सुरेश गिरी वय 30 असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे। गिरी यांचे शहरातील तारकपूर बस स्थानकासमोर आयुर्वेदिक जड़ीबुटी भंडार या नावाचं मेडिकल दुकान आहे। फिर्यादी आणि त्यांचे चुलत भाऊ मेडिकल दुकान चालवतात। 1 सप्टेंबरला दुकान बंद करून फिर्यादी घरी गेले होते। 2 सप्टेंबरला दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानातून धूर येत असतानाच त्यांना पाहायला मिळालं। दुकानाची पाहणी केली असता दुकानातील 2,50,000 रुपयांचे औषध, 50,000 रुपयांचं फर्निचर, 50,000 रुपयांच्या काचा, 20,000 रुपयांचे एसी असे एकूण 3,70,000 रुपयांच्या आगीत नुकसान झालं। अज्ञातांनी व्यवसाय नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळपोळ केली असल्याचं फिर्यादींनी म्हटलंय। तोफखाना पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज स्टुडिओ 24, अहमदनगर।